नमस्कार मित्रांनो, सायफ्रीत लाईव्ह प्रेझेंट बाय युवाजी गरबाद या शोमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि खास करून आज आपण चर्चा करणार आहोत त्या खेळाडूशी जो खेळाडू लेदर क्रिकेट तेवढाच चांगला खेळतो आहे आणि तेवढाच टेनिस क्रिकेट चांगला खेळतो आहे. तो खेळाडू म्हणजे पेन विभागामधला जितेगावचा एक सुपर डुप्पर स्टार अष्टपैलू खेळाडू आणि जितेगावच्या क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ज्याला म्हटलं जातं तो खेळाडू म्हणजेच हरेश गावंड याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आणि आत्ता जे जॉईन झालेत प्रेक्षक वर्ग त्यांचं पुन्हा एकदा या शोमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि खास करून चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि जरूर तांत्रिक बिघाड होता आणि तांत्रिक बिघाड हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो आहे आणि तो आपण दूर करण्याचा काम करतो आहे जरूर. आणि खास करून हरेश ह्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत जरूर या त्याच्या क्रिकेटबद्दलच्या खूप साऱ्या चर्चा आहेत गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया. आणि खूप सारे चाहता वर्ग त्याचा आज पहिलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि जरूर आपल्या समवेत जॉईन होईल पुन्हा एकदा हरेश गावंड. तांत्रिक बिघाड हा आहे आणि या चर्चेला सुरुवात. हरेश, आता आवाज येतोय माझा? हो येतोय सर. नक्की नक्की तुझा येतोय. जरूर पहिला आपले जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्यांच्या क्षमस्व माफी मागूया. खास करून तांत्रिक बिघाड हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतोय, परंतु आज आपल्या समवेत असा खेळाडू जोडलाय जो खास करून जितेगावचं नाव सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घेण्यासाठी भाग पाडलाय. तो हरेश गावंड आपल्या समवेत जोडलाय. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, तेवढाच टेनिस क्रिकेट तेवढ्याच आवडीने आणि तेवढ्याच ताकदीनिशी खेळत असतोय. आज जितेगावचा एक सुपर डुप्पर स्टार, सर्वांचा आवडतीचा खेळाडू आणि खास करून जे अंडर 90, अंडर 50, अंडर 60 असे जे खेळाडू आहेत त्यांचा आवडता खेळाडू आज आपल्या समवेत जोडतोय. तर या शो मध्ये हरेश तुझं मनपूर्वक सायफ्रीत लाईव्ह प्रेझेंट बाय युवाजी गरबाज या शो मध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. आणि खास करून पहिला प्रश्न असा असेल चर्चेसाठी की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होता, 4 महिने म्हणजे पूर्ण 5 महिने जरी बोललास तरी हरकत नाहीये, क्रिकेट पासून वंचित आणि पूर्ण विश्व थांबलं होतं, या विषाणूने पूर्ण विश्व थांबवलं होतं, आर्थिक दृष्ट्या सर्व देश कमकुवत झालेत, ज्यांनी खास करून सोशल डिस्टन्सिंगचा पालन केला वगैरे, काही राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या देशामध्ये जे नियम सांगत होते ते पाळत होते, परंतु खास करून आता तुझा चाहता वर्ग आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होता जरूर आणि अजून सुद्धा काही अनलॉकची प्रक्रिया चालू झाली तरी पण अजून सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे, मग तुझे जे चाहता वर्ग आता सुद्धा तुला पाहतोय त्याबद्दल या कोरोनाबद्दल सोशल डिस्टन्सिंग किंवा त्यांना या कोरोनाचा विषाणूपासून वाचवण्यासाठी कसा संदेश देऊ शकशील आणि काय सांगू शकशील? सर कोरोनाचा बोललात तर आता सध्या अनलॉकची प्रक्रिया चालू झाली आहे सगळीकडे म्हणजे अनलॉक झालेलं आहे सगळं सर्व. तर मी एकच सांगेल, सोशल डिस्टन्सिंग पाला आणि घरी राहा, काम असले तर थोडं बाहेर निघा, कामाव्यतिरिक्त जास्त बाहेर निघू नका, एवढंच सांगेल. नक्की नक्की. आणि पाहायला गेलास तर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलास कोरोना हा आला म्हणजेच डे स्पर्धा पूर्णपणे संपल्या होत्या, ठिकठिकाणी काही प्रीमियर लीग चालू होत्या, नंतर नाईट क्रिकेटचा हंगाम चालू झाला होता, खूप साऱ्या इंटरनेट तुमच्या असतील ज्यापासून थोडस तुम्ही वंचित राहिलात, त्यानंतर रबर बॉलचा हंगाम आला होता, रबर बॉल हंगाम सुद्धा कॅन्सल झाला आणि क्रिकेट पासून खूप सारे चाहता वर्ग किंवा क्रिकेट खेळाडू दूर राहिले. मग तू घर बसल्या या कोरोनामध्ये कसा टाइम व्यतीत केलायस? सर घर बसल्या मी आलोच नाही घर बसल्या खर बोललं तर, कारण गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे मला 2-3 दिवसातून कामाला जायला लागत, तर मी घरी राहिलोच नाही खरं बोललं तर. आणि तर कामावर आलो घरी की सर असं मोबाईलवर किंवा टीव्ही बघत टाइमपास करत आहात. नक्की नक्की. मग तरी पण क्रिकेटसाठी जी फिटनेस किंवा गव्हर्नमेंट जॉब असल्यानंतर स्वतःला फिट ठेवणं हे गरजेचं आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुद्धा होता त्यामध्ये फिट राहणं जरुरीचं होतं. मग काय एक्सरसाइज करायचा किंवा काय डाएट प्लॅन फॉलो करायचा या खास करून सीझन मध्ये क्रिकेटच्या हंगामासाठी फिट राहण्यासाठी किंवा कोरोनामध्ये जो वाढता प्रभाव त्यामध्ये फिट स्वतःला ठेवण्यासाठी? सर फिट राहण्यासाठी मी घरीच सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग करायचं, आता जिम वगैरे चालू नव्हती तेव्हा,
आता जिम चालू झालेलं आहे. तेव्हा जिम चालू होती तेव्हा स्ट्रेचिंग करत होते सकाळी उठून, आणि आता सर जिम जॉईन केली. नक्की नक्की. आणि खास करून स्वतःला फिट म्हणजे हरीश गवण मैदानावर उतरल्यानंतर चुस्ती आणि फुर्तीला दिसतोय. खास करून तेवढीच हाईट सुद्धा आहे, 6 फुटाची हाईट आहे आणि तदनंतर क्रिकेटला साजेल असा खेळ करत असतो. त्याच्या पाठीमागचं रहस्य जाणून घ्यायचं, खास करून प्रेक्षक वर्ग जाणून घेण्यासाठी उत्सुक झालाय की काय डाएट प्लॅन फॉलो करतोस खास करून एवढ्या फिट राहण्यासाठी. सर डाएट प्लॅन असं काय नाही, फक्त तेलकट वगैरे जास्त खात नाही, जास्त घरचं जेवण जेवतोय, बाहेरचं जास्त काही खात नाही एवढंच. नक्की नक्की. खास करून त्यानंतर आता हरेशच्या क्रिकेटची बद्दलची सुरुवात आपण जाणून घेऊया. मग हरेश जवण जो आज रोजी फेमस आहे, पूर्ण रायगडमध्ये फेमस आहे, जिल्ह्यामध्ये फेमस आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा त्याचा क्रिकेट आवडीने पाहिला जातो. मग हरेश गावडला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली, कोणते असे खेळाडू होते किंवा तुमच्या गावातले खेळाडू होते किंवा आजूबाजूचे कोणते खेळाडू होते ज्यांना पाहून क्रिकेटच्या तुला वाटलं की क्रिकेटची सुरुवात आपण करावं आणि त्यामधून आपलं सुद्धा नाव होऊ शकत? सर क्रिकेटची सुरुवात बोलला तर आमच्या गावात सर ऑस्ट्रेलियन पेन म्हणून टीम यायची आमच्या गावात खेळायला. तेव्हा सर योगेश पवार असेल किंवा राजा म्हात्रे असतील त्यांचे म्हणजे आम्ही फॅनच होतो तेव्हा बघले. म्हणजे छोटी होतो मी, 5-6 वी असतो असं तेव्हा. तेव्हा ऑस्ट्रेलियन पेन टीम आमच्या गावात खेळण्यासाठी यायची. त्यांची खेळ बघून बघून आम्ही म्हणजे एवढे उत्साहित व्हायचो. त्यांची कुठं मॅच असली, ह्या ग्राउंड असली किंवा त्या ग्राउंड असली तरी पण आम्ही त्यांच्या जवळ जाऊन म्हणजे त्यांना बघून आम्ही असं वाटायचं की हा आपण पण यांच्यासारखे व्हायला पाहिजे, आपल्याला पण असं क्रिकेट खेळायला पाहिजे असं त्यांना बघून बघून आम्ही शिकलो. आणि गावात पण आमच्या भरपूर क्रिकेट व्हायचं पहिल्या, तर गावात पण आम्ही आमच्या मोठे मोठे प्लेयर आहेत आमच्या गावात आणि सिनियर प्लेयर पण आहेत, ते पण चांगले क्रिकेट खेळत, त्यांचं बघून पण आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि आमच्या गावात पण बोललं नाही तर सर आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे 2-3 वर्ष अगोदरपासून सर 32 टीम होतात गावात. सर तर 32 टीमातून सर आम्ही चांगले चांगले प्लेयर आता म्हणजे आता काढतोय, पण 32 टीम गावात आहेत सर. तर पोरं म्हणजे अशी उत्साहाने खेळतात ना आता सर म्हणजे बस. नक्की नक्की. खास करून हरेश गावण जरूर चर्चासत्र चालू आहे. आणि मग पाहायला गेलास अंडर 19 खेळ खेळलास किंवा लेदर क्रिकेट सुद्धा चांगला खेळतोयस आणि त्यानंतर अंडर 22 असे खूप सारे, मग असा कोणता परफॉर्मन्स होता जो खास करून मग गावाची मेन जी टीम आहे जे सिलेक्शन झालं तो कोणता परफॉर्मन्स होता तो पाहिल्यानंतर त्या टीमच्या संघनायकाने हरेश गावण हा आपल्या गावाच्या टीम मध्ये गावदेवी जिते खास करून या संघामध्ये तुला एंट्री मिळाली? सर गावाच्या टीम मध्ये बोललात तर आमच्या गावात सर भरपूर टीम आहेत, गावातल्या गावात मॅचेस होतात, गाव कप होतो, त्याच्यातून सर 32 टीमातून 32-33 टीम आहेत गावात आमच्या, त्याच्यातून सर प्लेयर सिलेक्ट करतात. तेव्हा मी सर 16-17 वर्षाचा असेल तेव्हा माझा परफॉर्मन्स चांगला होत होतो, पण आमच्या साईडच्या गावात एक टुर्नामेंट होती, चांगली टुर्नामेंट होती तेव्हा. तर चांगली टुर्नामेंट होती तेव्हा आमच्या गावाच्या साईडला, तेव्हा 12 प्लेयर सिलेक्ट होते पहिलेच आमच्या गावातले. माझा परफॉर्मन्स पण चांगला होता तेव्हा, पण मला टीम मध्ये सिलेक्ट नव्हतं केलं. तर मी मॅच बघण्यासाठी असंच गेलो होतो साईडच्या गावामध्ये असल्यामुळे आम्ही असंच बघायला गेलो मॅच. तर मॅच बघायला गेलो तर सर आम्ही बाउंड्री लाईन वर बसलेलो होतो तेव्हा. तर मी प्लेइंग 11 मध्ये नव्हतो तेव्हा, मी फक्त मॅच बघण्यासाठी गेलेलो. तर आमच्या गावात आमची पहिली इनिंग झाली होती आमच्या गावाच्या टीमची, तर आम्ही बाउंड्री लाईन वर बसलेलो होतो असल्या कारणाने एक प्लेअर शॉट होता तेव्हा सर. आमची पहिली इनिंग झाली होती आणि एक प्लेअर शॉट असल्या कारणाने आमचा कॅप्टन तेव्हा परशुराम पटेल होता कॅप्टन, त्यांनी मी बाउंड्री लाईन वर बसलेलो दिसलो तेव्हा माझा परफॉर्मन्स चांगला होता, फक्त मी टीम मध्ये नव्हतो. तर मला बसलेलं दिसलं तेव्हा त्यांनी मला बोलवलं की चल ये खेळायला. तर मी ऍज अ फिल्डर म्हणून फिल्डवर गेलो होतो, मला माहिती नव्हतं की बॉलिंग भेटेल की बॅटिंग भेटेल, ऍज अ फिल्डर म्हणून मी गेलो होतो पिचवर. तर नंतर मग सर तो पण एक किस्सा झालेला होता माझ्या फर्स्ट मॅचचा, की आमची बॅटिंग झाली होती आणि एका ओव्हरमध्ये लास्टच्या ओव्हरमध्ये सर
12 रन पाहिजे होते, समोर टीम होती आम्हाला कालवा सर. तर कॅप्टननी मला तर मला बोलवला बॉलिंगसाठी. 3 ओव्हर झाले आमच्या, 4 ओव्हरची मॅच होती, 3 ओव्हर झाल्या नंतर कॅप्टननी मला बोलवलं की तू ये. तर मी शॉक झालो की मला फिल्डर म्हणून घेतलं होतं आणि डायरेक्ट बॉलिंगसाठी बोलवलं म्हणून डायरेक्ट शॉक झालो मी. तर नंतर कॅप्टननी बोलवला आणि बोलला की तुला बॉलिंग टाकायची. तर मी थोडा नर्वस होतो की पहिलीच मॅच आहे आणि कसं होईल काय होईल. तर नंतर बोल ठीक आहे टाकतो बॉलिंग. तर आमच्या गावातला एक सिनियर प्लेअर आहे कैलास मद्रे किंवा रामचंद्र ठाकूर, तर ते बोलले की टाक बिंदस काय होईल ते होईल बोलते. तर मी पहिला बॉल टाकला आणि पहिल्याच बॉलला माझ्या 6 मारला. तर मी जास्तच घाबरून गेलो आणि 5 बॉल मध्ये 5 रन आले सर. आणि समोरच्या प्लेअरनी 4 बॉल मध्ये सिंगल सिंगल घेऊन 1-1 रन काढली आणि 1 बॉल मध्ये 1 रन आली. आणि सर कैलास मात्रे आला माझ्या डबल आणि तो बोलला की आता काय टाकशील, लास्ट बॉल आहे, 1 बॉल 1 रन पाहिजे, काय टाकशील आता. तर मी बोलतो शॉर्ट बॉल टाकील बोललो. मुलो मॅच हारलो तरी तो बोलते मॅच हारलो तरी चालेल पण तुझ्या डॉक्युमेंट तू टाक फक्त बोलतो. बोल ठीक आहे बोलून मी शॉर्ट बॉल टाकतो. पण मी माझ्या मनात वेगळं ठरवलं होतं की शॉर्ट बॉल कटर टाकेल म्हणून. तर लास्टचा बॉल तोच टाकला मी, शॉर्ट बॉल कटर टाकला आणि आमचा विकेट किपर सर राजा मात्रे दादा होता, आता नगरसेवक आहेत ते पेनचे, ते आमच्या टीम मध्ये खेळले तेव्हा. तर राजा मात्रे दादा होता, त्यांनी बॉल ऑफ कट होता त्यांना वाटत सरळ येईल बॉल आणि ऑफ कट झाल्यामुळे बाहेर गेला बॉल आणि त्यांच्या हातातून मिस झाला बॉल आणि ती मॅच आम्ही हारलो. माझ्या पहिलीच मॅच होती ती, 1 बॉल 1 रन आलेली आणि ती मॅच हारलो. नक्की मग ते अविस्मरणीय मॅच, पहिली मॅच ऍज अ फिल्डर भेटल्यानंतर आणि एक चेंडू एक धाव आल्यानंतर खूप सारा थोडस वाईट. आपण खूप सारा प्रयत्न करत असतो आणि चांगला गोलंदाज. मग जर ही पहिली संधी होती तुला मॅचची, मग नंतर मॅच टीम मध्ये इंटर झाल्यानंतर खास करून पहिला मॅन ऑफ द मॅच कोणत्या मैदानावर मिळाली आणि ती आठवणी तुझ्या आहे? आणि खास करून पहिली गोष्ट आपण विसरू शकत नाही, सध्या तरी तुला एक बाईक सुद्धा मिळाली, पहिलं प्रेम असतंच आपल्या लाईफमध्ये किंवा असू शकत नसतं, काही कांच्या असतं काही कांच्या नसतं, बाईक लाईफ मधली पहिली गोष्ट आपण विसरू शकत नाही. पहिली मॅन ऑफ द मॅच कोणत्या मैदानावर आणि कोणता तो परफॉर्मन्स होता, बॅटिंग होता की बॉलिंग परफॉर्मन्स होता? सर पहिली मॅन ऑफ द मॅच बोलला तर सेकंड मॅच होती माझी, मी तिथं पहिली मॅच खेळलो आणि सेकंड मॅच लगेच मी ताऱ्याच्या मैदानावर खेळलो, अहमदाबाद चषक होता ताऱ्याला, तिथं खेळलो. तर तिथं पण सर अशीच कंडिशन झाली होती की आमची फिल्डिंग झाली पहिली आणि नंतर सर आमच्या विकेट पण भरपूर 7-8 विकेट गेले. मी तेव्हा सर लो ऑर्डर बॉलिंग ऍज अ बॉलर म्हणून खेळायचो आणि बॅटिंगला सर 8-9 नंबरला उतरायचो. तेव्हा मी 8 नंबरला गेलो आणि 2 बॉल मध्ये 8 रन पाहिजे होत्या. तेव्हा सेमी फायनलची मॅच होती ती, खारपाडा विरुद्ध मॅच होती, संदीप गरजची टीम. तर पहिल्याच बॉल मध्ये मी स्क्वेअर लेगला 6 मारला आणि 1 बॉल मध्ये 1 रन आली आणि मी गलीमध्ये कट करून 1 रन काढली आणि ती मॅच मी जिंकून दिली. ती मला फर्स्ट मॅन ऑफ द मॅच भेटली तेव्हा आणि मला सर सर्वांनी खांद्यावर उचललं होतं तेव्हा, पहिलीच मॅन ऑफ द मॅच भेटली होती मला आणि आमच्या गावातल्या पोरांनी मला खांद्यावर घेतलं. नक्की नक्की. मग पाहायला गेलास तर चांगला बॉलिंग परफॉर्मन्स करत असतोस, बॅटिंग परफॉर्मन्स करत असतो, मग कोणता असा परफॉर्मन्स होता खास करून 8-9 नंबरवर बॅटिंग करणारा हरेश गावण आज रोजी टॉप ऑर्डरची बॅटिंग फलंदाजी करतो किंवा पाहायला गेलास तर पॉवर प्लेचं षटक हाताळत असतोय, मग तो कोणता परफॉर्मन्स होता जो वन मॅन आर्मी सारखा एका हाताने किल्ला लढवणं त्याला म्हटलं जातं, ती कोणतं मैदान होतं आणि कोणती मॅच होती, टुर्नामेंट होती ज्यामध्ये एका हाताने किल्ला लढवलास आणि तुझ्या टीमला तू चॅम्पियन बनवला होतास आणि तदनंतर टॉप ऑर्डरची फलंदाजी करायला लागलास आणि पॉवर प्लेचं षटक हाताळायला लागलास? सर मी वन हँड बोललं तर आता ह्याच वर्षी वन हँड मॅच जिंकवली, ती म्हणजे कालव्याला मला एलईडी टीव्ही भेटली सिरीज म्हणून, तिथं ती मॅच मी सेमी फायनल ती पण मॅच होती. तर काहीतरी सर 2 बॉल मध्ये 9 रन पाहिजे होत्या आणि मी एक समोर चौका मारला, 4 रन मारल्या आणि 1 बॉल मध्ये 5 रन आल्या होत्या. तर मी 6 पण मारला त्या बॉल लास्टच्या बॉलला आणि फायनलला मला मॅन ऑफ द सिरीज एलईडी म्हणून मिळली होती. ती मला आठवून राहील म्हणजे मला मॅच ती चांगली मॅच जिंकून दिली होती मॅच.
नक्की नक्की. आणि आपला विषय जरूर आपण चर्चा छेडणार आहे मी, की खास करून क्रिकेटची सुरुवात. जरूर टेनिस क्रिकेट चांगला खेळतोस, परंतु लेदर क्रिकेट पहिली सुरुवात केलीस की टेनिस क्रिकेटची सुरुवात केलीस? सर सुरुवात मी पहिली टेनिस पासून केली, कारण टेनिसला मी 1-2 वर्ष खेळलो, नंतर मी क्लब जॉईन केला. पेन मध्ये 2 वर्ष क्लब जॉईन केला होता आणि काही इश्यू झाला त्यामुळे मी ते पण सोडून दिलं आणि परत टेनिस कडे वळलो. 2-3 वर्ष खेळलो मी लेदर क्रिकेट, नंतर मी परत असं आधूमधून मॅचला जातो कुठे पण, पण असं कंटिन्युअसली लेदर खेळत नाही. पहिले 2-3 वर्ष खेळलो. तरी पाहायला गेलास आज लेदर पेक्षा टेनिस क्रिकेट मध्ये खूप सारा स्कोप आहे. मग पाहायला गेलात चांगलं प्रदर्शन गावदेवी जितेसाठी करत असतो, मग कधी कधी असं पण होत असतं 6 चेंडू 6 षटकार 5 चेंडू 5 षटकार ऍज अ टॉप ऑर्डरची फलंदाजी करत असताना तू लगावले अशी, मग ते कोणत्या मैदानावर लगावलेस आणि मग समोरचा गोलंदाज असतोय त्याच्यावर आणि तू पण गोलंदाजी करत हो, किती मेंटली प्रेशराइज होत असतो तो गोलंदाज आणि किती वेळा अजून 6 चेंडू 6 षटकार किंवा 5 चेंडू 5 षटकार लगावलेस? सर 6 चेंडू 6 षटकार तर नाही मी मारले, पण 4 चेंडू 4 षटकार 3 चेंडू 3 षटकार मारले. आताच मागच्या वर्षी याच वर्षी म्हणजे 19-20 याच्यात नावेला मॅच होती सर आमची नावा पनवेलला, तर सेलगर म्हणून टीम होती एक, त्या टीमच्या अगेन्स्ट मी आणि माझ्या सोबत पार्टनर केतन म्हात्रे होता, त्यांनी पहिले 3 बॉल 3 सिक्स मारले आणि त्याच्यानंतर मी लगेच दुसऱ्या 3 बॉल मध्ये 3 सिक्स मी परत मारले, म्हणजे 6 बॉल 6 षटकार मी दोघांनी मारले होते. नक्की नक्की, मग सिच्युएशन खूप हँडल करावी लागत असते आणि गोलंदाजावर पण तेवढाच मानसिक दबाव येत असतो, मग तेव्हा ऍज अ तुझ्यावर किती वेळा अजूनपर्यंत 3 चेंडू 3 षटकार किंवा 4 चेंडू 4 षटकार 5 चेंडू 5 षटकार किती वेळा तुझ्यावर ऍज अ गोलंदाज आणि मग तो मानसिक दृष्ट्या जो दडपण येत असतो तो हलक कसं करत असतोस आणि मग तुला कोणते असे खेळाडू तुझ्या संघामधले आहेत ते खास करून तुला समजवत असतात, त्यामध्ये निलेश असू दे, लीलाधर असू दे, असे खूप सारे तुमच्याकडे सिनियर खेळाडू आहेत, तर ते तुला समजवत असतात आणि कसे सांगत असतात? तर 6 चेंडू 6 षटकार ना अजून मी खाल्ले कधी, पण 3 चेंडू 3 षटकार 2 चेंडू 2 षटकार खाल्ले. आमच्या सिनियर प्लेअर बोलला तर आमच्या निलेश पाटील आहेत, चिराग ठाकूर आहेत, हे नेहमी सांगत असताना आम्हाला ऍज अ फिल्डर फिल्डिंगवर असल्यावर तर सांगत असतात की असं टाक असं टाक. आमचा नेहमीच प्लॅन असतो कधी पण फिल्डवर गेल्यावर की कुठला बॅटिंग आला काय टाकणार आहे त्याला, लेग साईडला मारतोय की ऑफ साईडला मारतोय हे बघूनच आम्ही फिल्ड लावत असतो आणि सगळं हँडल करत असतो. तर सर्व आम्ही एकत्र म्हणजे मिळून सर्व कॉम्बिनेशन करून खेळत असतो कधी. नक्की नक्की, खास करून आता गावदेवी जिते संघ हा कोणत्या वर्षापासून स्थापन झालेला हा संघ आणि मग पाहायला गेलास तर गावदेवी जिते संघामध्ये अजून कोणते असे सिनियर खेळाडू आहेत खास करून जे टीमला सांभाळतात आणि खूप साऱ्या यंग खेळाडूंना संधी देत असतात? सिनियर प्लेअर सर आता सध्या बोललात तर हे आमच्या प्लेअर आमच्या टीम मध्ये 2-3 आहेत आता खेळतात ते, म्हणजे त्यामध्ये आहे निलेश पाटील आहे, रामचंद्र ठाकूर आहे, तो तर माझी 40+ झालाय आणि चांगली पण आता पण तो चांगली बॉलिंग करतोय, आणि निरज ठाकूर आहे, असे 2-3 प्लेयर आहेत ते म्हणजे सांगत पण असतो आणि ते सिनियर आहेत आमचे सगळे. नक्की नक्की, खास करून आता तू टॉप ऑर्डरची फलंदाजी करत असतोय असतोस, मग कोणता असा परफॉर्मन्स होता की असं वाटलं संघनायकाला की खास करून नंबर 3 किंवा टॉप ऑर्डरची फलंदाजी करण्यासाठी हरेश गावंड याला निवडावा आणि हरेश गावंड नंतर आपल्या टीमला सांभाळू शकतो किंवा एक चांगला टार्गेट सेट करून देऊ शकतोय? तेव्हा मी जेव्हा टॉप ऑर्डर खेळायला लागलो तेव्हा मी सुरुवात केली होती, म्हणजे 10-15 टुर्नामेंट खेळलो असेल गावाच्या टीम मध्ये, नंतर मला ऍज अ फिल्डर ऍज अ बॉलर आणि ऍज अ बॅट्समन वापरायला लागले आणि पहिल्या प्रथम बोललात तर आम्युली म्हणून टीम आमच्या साईडला, ते आमच्या गावात टुर्नामेंट होती 1 लाखाची, त्यांच्या विरुद्ध मला सर 1-2 विकेट गेल्या होत्या, नंतर मला वरती पाठवला बॅटिंगसाठी
आणि तिथं मी चांगली बॅटिंग केली होती तेव्हापासून मला म्हणजे टॉप ऑर्डरची बॅटिंग म्हणजे चांगली वाटायला लागली आमच्या प्लेयरांना सिनियर प्लेयरांना आणि मला वरती बॅटिंग करायला ती संधी देतली. नक्की नक्की टॉप ऑर्डरची फलंदाजी करत असतो. मग फलंदाजीमध्ये अजून किती अर्धशतक लगावलेस खास करून आणि तुझ्या आवडतीचा अर्धशतक कोणता फास्टेस्ट अर्धशतक होता जो तुला स्वतःला आवडला आणि तुझ्या गावच्या जे तुझे सपोर्टर्स आहेत त्याने खूप सपोर्ट केला? सर अर्धशतक तर अजून नाही मारलं मला मारायचं आहे अर्धशतक अजून अजूनपर्यंत मारलं नाही मी मला मारायचं आहे अर्धशतक. मी कधीपासून सर आमच्या प्लेयरांना पण बोलते की मला 50 धावा करायचे पण मी सर टॉप ऑर्डरला गेलो की 30-34-40 रन पर्यंत राहतो आणि विकेट पडतोय माझी मी मला 50 धावा करून कधीच नाही केलं मी अजून मला त्या पण म्हणजे पूर्ण स्वप्न पूर्ण करायचं 50 रन करायचं. नक्की नक्की जेव्हा फलंदाजी करतो 40 किंवा 42 पर्यंत गेल्यानंतर आउट होतोस परंतु या वर्षी तुला खेळामध्ये थोडासा बदल करावा लागेल की त्यावेळेला जसा सचिन तेंडुलकर नर्वस 90 असं खूप वेळा झालं परंतु त्याच्या मुलांनी त्याला सांगितलं होतं अर्जुन तेंडुलकरनी की तुम्ही घाबरत जाऊ नका शेवटच्या क्षणी जेव्हा येईल ना तेव्हा आक्रमण करत जा षटकारांनी चौकारांनी शतक किंवा तुमची जी अर्धशतकाची जी आवड आहे किंवा जे पूर्ण झालेलं स्वप्न खूप वेळा आवड झालं त्यानंतर मग सचिन तेंडुलकरने तशी सुरुवात केली आणि त्यानंतर कधी नर्वस 90 झाली नाही तसंच तुला करावं लागलं स्वतःच्या माइंडवर थोडासा कंट्रोल संयम क्रिकेटमध्ये असतो. कधी कधी काही खेळाडू असे असतात की षटकार चौकाराने करायला जातात परंतु तसं नसतं एक दोन धाव्याने सुद्धा शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न कर जरूर ते तसं होईल. आणि आता आपण बोलूया तुझ्या बॉलिंग परफॉर्मन्सकडे की खास करून गोलंदाजीमध्ये मला खास करून हरेश गवंड खूप आवडतो आणि त्याचे गोलंदाजीचा पेस सुद्धा चांगला आहे ऑफ कटर किंवा लेग कटर किंवा कधी कधी चेंडू एवढा स्लोअर येतो की फलंदाज बॉल यायच्या अगोदरच बॅट फिरवून मोकला असतो. मग कोणता असा बॉलिंग मधला गोल्डन स्पेल होता तो खास करून मॅजिकल स्पेल जो टीमला जिंकवण्यासाठी चांगला ठरला तुझा आणि तो तुला परफॉर्मन्स तुझा आवडला? सर मॅजिकल स्पेल असं नाही बोलत ना पण मी मागच्या आता याच वर्षी जाऊ दे जसे डर जेव्हा तिथे मला पाय पेटली तिथं सर मी एका मॅच मध्ये सर 6 विकेट घेतल्या होत्या एका मॅच मध्ये 2 ओव्हर टाकले होते आणि काहीतरी 4-5 रन दिले होते आणि 6 विकेट घेतल्या होत्या ती मला भरपूर म्हणजे स्पेल तो चांगला वाटला मला माझा या वर्षी. नक्की नक्की मग बॉलिंग मध्ये पाहायला गेलास अजूनपर्यंत किती हॅट्रिक पूर्ण केलास आणि खास करून पहिली हॅट्रिक कोणत्या मैदानावर पूर्ण केलीस? पहिली हॅट्रिक सर आठवत नाही मला पहिली हॅट्रिक पण मी हॅट्रिक बोललात तर एका म्हणजे पेंचर ग्राउंडवर एका टुर्नामेंट मध्ये मी सर तीन हॅट्रिक घेतल्या होत्या एका टुर्नामेंट तीन हॅट्रिक घेतल्या होत्या आणि टोटल हॅट्रिक बोललात तर आठवत नाही मला टोटल हॅट्रिक भरपूर झाले असते. नक्की नक्की मग पाहायला गेलास बॅटिंग पण चांगली करतोस आणि गोलंदाजी सुद्धा चांगली करतोयस मग पाहायला गेलास टॉप ऑर्डरची फलंदाजी करतोयस आता सध्या मग तू आउट झाल्यानंतर किंवा तुझ्या जोडीदार आउट झाल्यानंतर असे अजून कोणते फलंदाज आहेत तुझ्या टीम मध्ये की तू टीमची मदार सांभाळू शकतात टीमला जिंकवू शकतात त्यांच्यामध्ये क्षमता आहे असे कोणते अजून फलंदाज आहेत? अजून सर मी सर आउट गेल्यानंतर किंवा माझ्या वरचे प्लेअर आहेत म्हणजे निलेश पाटील असेल किंवा लेजर ठाकूर असेल ते ओपनिंग करतात आणि नंतर मी वन डाऊन करतो आणि आम्ही तिघे जण आउट गेल्यानंतर सर खालती बोलात तर केतन मात्रे आहे बंटी मात्रे आहे किंवा अजून मयूर मात्रे असेल ते यंग आहेत सगळे अंडर 90 प्लेअर आहेत बहुतेक सर आमच्यात सर अंडर 90 प्लेअर बोलला तर 8-8 7-8 प्लेअर अंडर 90 आहेत ते सर हँडल करतात मागचे सगळे म्हणजे. नक्की नक्की आता जरूर पाहायला गेलास क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळलं म्हणजे साधी गोष्ट नाही खास करून घरातल्यांची आवडी निवडी असतात की क्रिकेट खेळू नकोस खास करून आता सध्या गव्हर्नमेंट जॉबला आहेस तू आणि मग घरातली अशी बोलत असतात कधी कधी की क्रिकेट खेळायला गेलो आज रोजी सुद्धा बोलत असतात की क्रिकेटमध्ये करिअर नाही त्यामध्ये नाव नाही कमवू शकत तू पहिला खास करून तुझ्या कामाकडे किंवा एज्युकेशनकडे लक्ष दे मग तुला घरातून सपोर्ट कसा राहिलाय खास करून क्रिकेट बद्दल की हरेश गवंड आज रोजी जो बनलाय जो क्रिकेटचा खास करून क्रिकेटमध्ये नाव कमवलंय आणि हरेश गावंडचे सुद्धा चाहता वर्ग जाणून घ्यायचा आहे त्यांना की हरेश गावंडला घरातून सपोर्ट खास करून कसा राहिला आई वडिलांचा किंवा भाऊ बहिणींचा किंवा मित्र परिवाराचा?
सर पहिला बोलत तर घरातल्यांचा मला पहिल्यापासून सपोर्टच नव्हता खेळायला, कारण मी जेव्हा आयटीआर होतो तेव्हापासून मला म्हणजे आई आई किंवा पप्पाने कधी बोलले मला, पण आई आई नेहमी बोलायची की लक्ष तू लक्ष दे इकडे, तू चांगलं याला कामाला लाग हे लाग ते लाग. आता पण सर आई बोलते ना, तर आता मी काशी चषक खेळायला गेलो होतो यावर्षी, आयकॉन गेलो होतो साई टीमच्या याच्यात, गावदेवी साई मध्ये गेलो होतो आयकॉन. तेव्हा पण सर मी कामावरून आलो आणि लगेच जात होतो मी तिकडे, तर मला आई बोलत होती की लक्ष दे थोडा तब्येतीकडे लक्ष दे, तू बारीक होत चालला ते कर ते कर अशी आई बोलत होती. आईचं कधी सपोर्ट नव्हतं मला, आता पण नाही आईचं सपोर्ट, आता पण मला बोलत असते कधी पण तू लक्ष दे हे लक्ष दे ते लक्ष दे बोलत असतो. पण मी थोडा वेळात वेळ काढून निघून जातो मॅच. आणि सर म्हणजे मित्रांचा सपोर्ट बोललात तर मित्रांचा सपोर्ट भरपूर आहे सर. पहिला आता सर बोललात तर मित्रांचा सपोर्ट खूप आहे. कधी पण मॅच असली कुठं असली की मला फोन करत असतात की कुठं मॅच आहे आज, की मग सांगायचं इथे आहे तिथे, मग ते निघून येतात डायरेक्ट आपल्याला सांगतो. नक्की. मग वडिलांचा सपोर्ट कसा राहिलाय तुला? सर वडिलांचा सपोर्ट खूपच होता पहिला, पण आता ते नाही आमच्या सोबत, 2 वर्ष झाले ते गेलेत अटॅक आले, तर त्यांचा सपोर्ट भरपूर होता मला. ते कधी बोलले नाही मला जाऊ नको म्हणून, आई बोलायची पण पप्पा कधी बोलले नाही जाऊ नको म्हणून. आणि जेव्हा मला पायी भेटली ना तेव्हा सर मी त्यांना मिस करत होतो, कारण ते देवता असते ना की तर म्हणजे सर्वांना बोलत गेले असते की हा मला माझ्या मुलाला बाई भेटली, सर्वांना सांगत गेलं, त्यांच्या पण मित्रांना सांगत गेले असते की हा माझ्या मुलाला बाई भेटली. पण त्यांना पण मी तेव्हा मिस केला भरपूर, की तेव्हा ते माझ्या सोबत असते ना तर मला पण खूप चांगलं वाटलं असतं. नक्की. तुझ्या वडिलांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊया, खास करून आपल्या या शोच्या माध्यमातून सर्व आपले जे चाहता वर्ग आहे ऑनलाईन जोडले त्यांच्या माध्यमातून. आणि खास करून जरूर मग आता मॅन ऑफ द सिरीज किती अजूनपर्यंत बाईक जिंकलीस किंवा एलईडी टीव्ही जिंकलीस, वैयक्तिक बक्षिसांबद्दल चर्चा करू, किंवा कूलर जिंकलीस किंवा रेफ्रिजरेटर जिंकलीस तुम्ही अजूनपर्यंत? तर बाईक बोलले तर बाईक माझी स्वप्नातली पहिली बाईक भेटली मला यावर्षी, आणि एलईडी टीव्ही 2 भेटल्यात, आणि शूज भेटले 4, आणि कूलर एक कूलर भेटले, हे मला म्हणजे भेटले. नक्की नक्की. खास करून आता चर्चा करणार आई बद्दल, असं तू चर्चा करत होतास की आईचा सपोर्ट नव्हता, पहिली बाईक किंवा पहिली एलईडी टीव्ही असू दे किंवा अशा वस्तू आल्यानंतर, किंवा त्यांचा आईचा सुद्धा मित्र परिवार आहे आपल्या खेड्यागावामधल्या आई, म्हणजे खास करून चर्चा होत असतात गावामध्ये चर्चा की हरेश गावंडला बाईक भेटली किंवा एलईडी टीव्ही झाली, आणि त्यानंतर चर्चा होत असतात किंवा कुटुंबामध्ये की आज आपल्या हरेशला बाईक भेटली किंवा एलईडी, मग तेव्हा मग आईचा खास करून चर्चा होत असते की तुमचा मुलगा चांगला खेळला हरेशा, मग आई कशी तुला खास करून सपोर्ट करत असते, किंवा नंतर मग आईची रिएक्शन बाईक जिंकल्यानंतर किंवा एलईडी टीव्ही आणल्यानंतर खरी कशी रिएक्शन असते, आणि काय मग तुमचा कन्व्हर्सेशन बोलणं घरात होत असत? सर मला पहिली एलईडी भेटली होती ना तेव्हा सर आईला खरंच नव्हतं वाटत की मला एलईडी भेटली, आईला वाटलं की मी विकत आले टीव्ही आमच्या घरात, विकत आणली वाटली पहिली एलईडी भेटली तेव्हा. नंतर मग पोराने सांगितलं की नाही त्याला भेटली टीव्ही म्हणून, तेव्हा खरं वाटलं. आणि नंतर बाईकचं बोलत तर बाईक तेव्हा ती ऑनलाईन मॅच होती, तेव्हा ऑनलाईन मॅच बघत होते सर्व जण, तेव्हा आमच्या घरी आमच्या साईडचे केतन म्हात्रेची मम्मी आहे ती आमच्या घरी आली आणि सांगितले की पोराला म्हणजे बाईक भेटली म्हणून, तेव्हा आरतीचा ताट घेऊन बाहेर उभी होती. नक्की नक्की. आईचं वेगळंच प्रेम असतं, आणि आई म्हटलं तर मायेचं सागर मित्र, आणि आईचा प्रतिसाद हा खास करून हरेश गावंड याच्या सोबत आहे, आणि तो आशीर्वाद असणं जरुरीच असतं. आणि जरूर चर्चा करणार आहे आता पुन्हा एकदा क्रिकेट बद्दलचे, हे झालं घरातल्यांचा सपोर्ट. मग असं कधी कधी मॅच मध्ये वेगवेगळे किस्से होत असतात, त्यामध्ये फनी किस्सा असतो किंवा इमोशन किस्से असे असतात, मग मॅच मधला फनी किस्सा खास करून कोणता झाला की खास करून तुमच्या टीम कडून, की त्यामध्ये तुला पण हसायला आलं, प्रेक्षक सुद्धा हसत होते, आणि तुमच्या टीमने एन्जॉय केलं मैदानामध्ये? धनी किस्सा बोललात तर सर सुशांत मोकजी टीम लागली होती पेण नगर पालिकेच्या ग्राउंडवर, तेव्हा म्हणजे 2-3 विकेट गेले होते त्यांच्या, सुशांत मोकला विकेटवर होता, आणि मी पण सर कॉन्टिन्यू होतो,
आणि त्याची सुशांतमुखी कॅच उडाली वरती. तर आमच्या गावातला एक बेस्ट फिल्डर म्हणून आहे बंटी म्हात्रे म्हणून, त्याच्याकडे कॅच गेली होती आणि कॅच गेल्यानंतर त्यांनी पहिलं रिएक्शन केला की काहीतरी हातवर केला असं इकडे तिकडे आणि ती कॅच घेतली आणि तेव्हा आम्ही सर्वजण हसत होतो आणि बाहेरची पब्लिक पण हसत होती. जे त्याला सर पहिला कोणतरी बाहेर पब्लिक मधून काहीतरी कोणतरी बोलला होता पहिला म्हणजे कालव्याच्या, तेव्हा त्याचा म्हणजे तो राग आला होता तेव्हा त्याला, म्हणून त्यांनी ती कॅच उडायच्या अगोदरच उडली कॅच आणि तेव्हा त्यांनी रिएक्शन वेगळे वेगळं केलं आणि तेव्हा आम्ही खूप हसत होतो कॅच घेतल्यानंतर. नक्की नक्की. मग पाहायला गेला तुमच्या गावामधला स्पेशल डान्सर आणि तुमचा सपोर्टर आम्हाला तर माहिती आहे संतोष दादा, त्याच्याबद्दल आणि गावातल्यांचा जो गाववाल्यांचा सपोर्ट, खास करून जिथे टीम जिंकली बस की पाहायला गेला हजारामध्ये पब्लिक येत असते, त्या प्रेक्षकांबद्दल काय बोलू शकशील? आणि तुमच्या गावामधला डान्सर त्याचे व्हिडिओ खूप फेमस आहे, युट्यूबवर सुद्धा आहे किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा फेसबुकवर सुद्धा झलकत आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकतो? खास करून एकदा मी कमेंट ऐकली होती संतोष दादा जेव्हा डान्स करत होता किंवा उभा होता सपोर्ट करत होता तेव्हा दुसऱ्या प्रेक्षकांनी असं म्हटलं होतं की जिथे टीम हारणार, परंतु त्याने विरोध केला होता की जिथे टीम शेवटच्या क्षणापर्यंत जिंकणार आणि तसंच झालं, त्याच्याबद्दल काय बोलू शकशील? आणि असे किती सपोर्टर्स आहेत जे खास करून आपल्या टीमची हार झेलू शकत नाही आणि त्यांच्याबद्दल काय बोलू शकशील? संतोष म्हात्रे जर बोलायला गेला तर सर नेहमीच सपोर्ट करत असतो आम्हाला, कुठं गावात बोलला तरी पण सपोर्ट करतो आणि ग्राउंड मध्ये पण सपोर्ट करत असतो नेहमी. त्याला आमची मॅच कुठं समजायचं आम्हाला समजायच्या अगोदरच तो ग्राउंडवर हजर असतो, कसं जातो काय माहिती, चालत जातो की काय गाडी निघून जातो आम्हाला माहित नाही, तो पहिल्याच आमच्या अगोदर हजर असतो त्या ग्राउंडवर. आणि त्याचं सेलिब्रेशन बोललात तर आमची विकेट गेली ना तर तो काहीच बोलत नाही पहिला, आणि नंतर आम्ही सिक्स किंवा चौका गेला मारला की नंतर मग काय दुसऱ्या टीमच्या प्लेयर समोर जाणार नापणार तो त्यांना खिडवणार, हे म्हणजे खूप त्याच्या मान्य करण्यात गेली आणि त्याला भरपूर केली आमच्या टीमची, आमची टीम लागली तो आमच्या सोबत असतो कधी. नक्की नक्की. आणि खास करून आता पाहायला गेला तुझ्या खास करून ओपन स्पर्धा सुद्धा खेळल्यास, मग ओपनची संधी पहिली कुठे मिळाली आणि कोणी संधी ओपनची दिली तुला आणि ओपनचा मग परफॉर्मन्स चांगला कोणत्या मैदानावर झाला तुझा? ओपनची सुरुवात तर मी प्रथम संदीप घरत हापाडा याचे पहिले आभार मानेन की त्याने मला भरपूर संधी दिली खेळण्याची आणि पहिली संधी त्यानेच दिली मला ओपन क्रिकेट खेळण्याची, तर त्याचा मी पहिले आभार मानेन की त्याने मला संधी दिली पाहिजे. तर माझी सुरुवात सर पहिली ओपन क्रिकेटची शिडोनच्या मैदानात झाली, क्रांती चषक त्या मैदानात झाली, तिथं पण सर मी खेळत होतच. हा तिथं सर तिथं पण सर मी त्यांनी फोन केला होता संदीप दादानी मला की तू ये म्हणून खेळायला, तर आमचे प्लेयर पेनचे सर 15-1 प्लेयर झाले होते, तर मला असं वाटलं नव्हतं पहिलीच मॅच आहे म्हणजे पहिल्यांदा फोन केला मला की मला 11 घेईल म्हणून मला वाटलं नव्हतं. नंतर मग मी बाहेरच बसलो होतो, एक मॅच झाल्यानंतर दुसरी मॅच सुद्धा मला चान्स मिळाला तेव्हा माझी पहिली ओपनची मॅच मी तिथे खेळली. नक्की नक्की ती पहिली संधी होती आणि तिथे चांगली सुद्धा गोलंदाजी झाली होती तुझी. आय थिंक खूप सारे चर्चेमध्ये खूप सारे मुंबईचे खेळाडू होते किंवा ओपनचा अनुभव सुद्धा तुला नव्हता, तो अनुभव खास करून तुझ्यासाठी तरी चांगला होता, मग तेथे कशी गोलंदाजीचा परफॉर्मन्स खास करून चर्चेमध्ये आला तिथून नाव हरेश गावण आणि संदीप घरत आणि तदनंतर तुझ्या आजूबाजूला असणारे खेळाडू, त्यामध्ये मग पाहिला पहिली अष्टविनायक पेन म्हणून नावाची टीम असायची, आता सध्या पेन 11 पेन या नावाने ओळखली जाते, त्यामध्ये सुद्धा सिनियर खेळाडू, त्यामध्ये मग आजूबाजूला असणारे गोटे म्हणजे सुशांत मोकल, योगेश पवार असू दे किंवा बलवलीचा पाहायला देव म्हात्रे असू दे, असे खूप सारे खेळाडू, ओंकार हरपाल असू दे, यांच्याकडून मग काय शिकण्याचा किंवा त्या मैदानामध्ये एक्सपिरियन्स खेळाडूंसोबत खेळत होतास, मग त्यांच्याकडून काय शिकण्याचा किंवा त्यांच्याकडून तुला सपोर्ट कसा राहिला? सर शिकण्याचं बोललं तर त्यांचं बघूनच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, म्हणजे सुशांत मोकल असेल किंवा देव म्हात्रे असेल किंवा दिलीप पाटील असेल संदीप गरज असेल, हे म्हणजे पहिले खेळायचे पेन अष्टविनायक प्लेन पेन केलं किंवा पेन 11 प्लेन मध्ये. सर मला असं वाटतं की आपण पण ह्या टीम मध्ये खेळलो पाहिजे आज उद्या, तर मला संधी म्हणजे भेटतच नव्हती तेव्हा, माझा परफॉर्मन्स पण चांगला होत होता पण मला संधी नव्हती भेटत. नंतर
संधी भेटली नंतर खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत आणि आता पण ती मला कधी पण सपोर्ट करत नक्की नक्की. मग पाहायला गेला स्पेन साठी चांगला क्रिकेट खेळला रायगड मध्ये ओपन मध्ये, कारण रायगड आणि ठाणे किंवा रायगड किंवा मुंबई अशा टीम्स लागत असतात, खास करून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या प्लेइंग इलेव्हन कधी संधी मिळाली आणि मग ऍज अ बॉलर किंवा ऍज अ बॅट्समन तिथे कसा प्रदर्शन तुझा झाला? सर आमच्या गावात टुर्नामेंट होती सर नाईटची मागच्या वर्षी, तिथं रायगड त्यांना मॅच ठेवली होती जगदीश ठाकूरची टुर्नामेंटची, तिथं रायगड त्यांना मॅच होती, तिथं मला सांगितलं की तू 12-13 मध्ये प्लेयर मध्ये आहेस, तू तुझं नाव आहे, तर बोललो ठीक आहे बोललो. नंतर आमच्या गावकऱ्यांनी पण सपोर्ट केलं की हा तू खेळला पाहिजे, सुशांत मोकला आणि मी पेनचं दोन तीन प्लेयर होतो, योगेश पवार पण होता. तर तिथं मला पहिली संधी भेटली रायगड त्यांना मॅचला, त्या मॅच मध्ये एक्सपिरियन्स पण खूप चांगला होतं, विशाल दादा असेल किंवा पंकज जाधव असेल किंवा सुमित डोंगरे असतील, म्हणजे चांगलं वाटतं त्यांच्यासोबत, चांगला पाहिजे होतो एक्सपिरियन्स. नक्की, खास करून आता खूप सारे स्वप्न असतात. अजूनपर्यंत तुझ्या कोणत्या स्पर्धेमध्ये म्हणजे तुझं स्वप्न कोणतं आहे, कोणती स्पर्धा तुला खेळायची आहे अजूनपर्यंत, तुझं स्वप्न काय आहे? सर स्वप्न मला तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मला खेळायची, मी मिस केली मागच्या वर्षी, गेलो नाही मी, काय इश्यू माझं झालं थोडं, म्हणजे जॉबच्या ह्याच्याने मी गेलो नाही मागच्या वर्षी, तर मी ती मिस केली टुर्नामेंट आणि ती मला खेळायची टुर्नामेंट. नक्की नक्की. आणि खास करून पाहायला गेलास तर प्रत्येकाच्या ठिकठिकाणी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावदेवी जिते किंवा जितू आई जिते ही टीम दिसत असते, मग कोणत्या विभागामध्ये खास करून पेन, पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, ठाणे, कल्याण या साईडला सुद्धा दिसत असते, मग कोणत्या विभागामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव अजूनपर्यंत तुला आलाय किंवा तुझ्या टीमला आलाय? सर चांगला अनुभव बोलला तर पनवेल विभागामध्ये खेळण्याचा, आम्ही दोन तीन टुर्नामेंट खेळलो तिथं या मागच्या वर्षी, म्हणजे जास्त खेळत नाही तिकडं, कारण आम्हाला म्हणजे टीमचा सपोर्ट आहे पण पॅकर्स वगैरे नाही आम्हाला टीमला, तेव्हा यावर्षी पॅकर्स मिळालेत आम्हाला दोन तीन, वाजेकर दादा असतील शेडूनचे किंवा विलास जाधव असतील सुरमलेचे, ते आम्हाला सपोर्ट करायला लागले त्या वर्षी, म्हणजे पॅकिंग करायला लागले टीमाची. तर पनवेलला खेळण्याचा म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आहे आम्हाला, कारण आम्ही दोन तीन टुर्नामेंट खेळलो पनवेलला, बोरल्या नाईटला खेळलो आणि नावेला खेळलो, परत अजून एक दोन ठिकाणी खेळलो, तिथं सर आम्ही टॉप फोर मध्ये प्रत्येक ठिकाणी टॉप फोर मध्ये पोहोचलो, तिथे चांगला अनुभव भेटला आम्हाला पनवेलला खेळायला. नक्की नक्की. आणि मग आता कोणती अजून स्पर्धा आहे खास करून कि ती या वर्षी किंवा सलग दोन तीन वर्ष तुम्ही मिस केलं, कारण ती चॅम्पियन म्हणजे त्या संघ त्या टुर्नामेंटचं तुला त्या तू ऍज अ चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करशील, अशी कोणती टुर्नामेंट आहे की त्या स्पर्धेचं चॅम्पियनशिप तुम्हाला पटकवायचं आणि त्यासाठी खूप अथक प्रयत्न तू आणि तुझी टीम करेल? सर आम्हाला टुर्नामेंट बोलत तर अंजूर चषक, खासदार चषक असतो अंजूरला, तिथं आम्ही दोन वर्ष सलग खेळतोय सर, पण आम्ही थोड्या म्हणजे थोड्या रन्सनी किंवा थोड्या विकेटनी हारतोय, ते दादा पण आम्हाला बोलले की आता ह्यावर्षी गेलेलो आम्ही खेळायला तिथं, तर ते दादा पण बोलले की ह्यावर्षी तरी जिंका, तर आम्ही ती टुर्नामेंट जिंकून जिंकण्याचा खूप प्रयत्न करू आणि दादाला पण सांगू आम्ही जिंकू टुर्नामेंट, त्यांना पण खुश करायचं. नक्की नक्की नक्की. ते जिंकाल खूप सारा प्रयत्न करावा लागेल आणि खूप सारे तुमच्या खेळाडूंना घडवावं लागेल, स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल आणि ते चॅम्पियनशिप पटकावं आपल्या कोणत्या विभागातल्या कोणत्या तरी टीमने असं मला पण वाटतंय आणि ते तुम्ही करून दाखवा अशीच माझी इच्छा आहे. मग जरूर चर्चा करेन खास करून तुझी टीम, आपण फनी किस्सा सुद्धा विचारला, मग जरूर असा एखादा किस्सा होतो की त्या मॅच मध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स झाला आणि मॅच जिंकावर आलेली आहे, जितू आहे जिते संघ किंवा गावदेवी जिते संघ जिंकावर आले आणि अशी एखाद चूक झाली किंवा गलती झाली त्याच्यामुळे हसता हसता रडू आलं किंवा ती मॅच विसरूच शकत नाही, अविस्मरणीय राहिलेली आहे आणि तदनंतर थोडासा त्या चुकीनंतर खूप शिकलात तुम्ही, अशी कोणती मॅच आहे? ती मॅच मला अजून आठवते सर, शेडोन येथे नाईट टुर्नामेंट होती शेडोनला, तिथं सर आम्ही मॅच ऑलवेज जिंकलो होतो, म्हणजे सर 9 बॉल मध्ये 30 रन
समोरच्या टीमच्या विनंती होती समोर आमच्या. येतो का सर? हा येतो येतो, बोल बोल. तिथं सर विंदनी टीम होती आमच्या सोबत आणि त्यांच्या 3-4 विकेट गेल्या होत्या आणि 4 ओव्हरची टुर्नामेंट होती तिथं. तर त्यांना सर 9 बॉल मध्ये 30 रन पाहिजे होत्या, म्हणजे 5-6 मारतच त्यांना तिथं. तर सर आम्ही ती मॅच अशी हारलो ना की त्या समोरच्या बॅट्समॅननी 5 बॉल 5-6 मारून आम्ही हारलो मॅच ती. आणि ती टुर्ना ती मॅच आम्हाला मला तर खूप म्हणजे लक्षात राहील. नक्की नक्की, खास करून ती यादगार राहिलेली आहे. मग पाहायला गेलास तर चांगला क्रिकेट, ओपनचा सुद्धा चांगला क्रिकेट खेळतोयस आणि तुला संध्या सुद्धा चांगल्या येतात. मग या वर्षी किंवा 2021 मध्ये जर दुबई कतारची जर तुला संधी आली किंवा आपल्या देशाच्या दुसऱ्या देशामध्ये जायची जर संधी आली तर तो आनंद कसा व्यक्त करशील आणि ती संधी आल्यानंतर जे तुला सपोर्टर असतील त्यांचा धन्यवाद कसा मानशील? जरूर, थोडासा नेटवर्क इश्यू झालाय, चर्चा ही चालूच राहील. मित्र आवाज येतोय? आवाज येतोय सर? जरूर, खास करून आता चर्चा करणार आहोत. मी जरूर विषय छेडला होता की जर तुला ओपन मधून संधी दुबई कतारला जायची आली तर तो आनंद कसा व्यक्त करशील आणि तुला जर सपोर्ट किंवा ज्यांच्याकडे पाहून क्रिकेट ची सुरुवात केली त्यांचा धन्यवाद कसा मानशील? सर आवाज नाही मला सर, परत विचारा. पुन्हा एकदा प्रश्न तुला विचारतोय की ओपन, तू आता ओपन स्पर्धा चांगल्या रीतीने खेळत असतो आणि चांगला ऍज अ क्रिकेटर आहेस, ऑलराऊंडर आहेस, मग जर ओपनची संधी तुला आली, ओपन मधून जर दुबई कतारची संधी जर आली तर तो आनंद कसा व्यक्त करशील आणि जो जे सपोर्टर्स आहेत किंवा ज्या क्रिकेटरकडून तू शिकतोयस आणि ज्यांच्याकडे पाहून चांगला क्रिकेट खेळतोयस त्यांचा धन्यवाद कसा मानशील? सर प्रत्येक खेळाडूच म्हणजे क्रिकेटरचं स्वप्नच आहे की बाहेर देशात म्हणजे खेळायला जायचं. माझं पण ते स्वप्न पूर्ण होईल असं नाही बोलत, पण संधी आली तर नक्कीच पूर्ण करील मी. तर त्याच्यासाठी मेहनत पण करावं लागेल सर भरपूर. आणि सर धन्यवाद बोलायला तर संदीप करत तर मी धन्यवाद बोलेल की त्याने मला प्रत्येक वेळी सर प्रत्येक टुर्नामेंट कुठं पण टुर्नामेंट असली ना सर, पुण्याला असू दे किंवा सातारा श्रीवर्धन कुठं पण असू दे सर, तर मला तर पहिला कॉल करणार की अरे आपल्याला खेळायला जायचंय. तर मी त्याला नाही कधीच बोलत नाही सर, किंवा थोडा इश्यू असला जॉबचा वगैरे तरच नाही बोलतो, नाहीतर मी निघून जातो सोबत कधी पण. त्याचा मी धन्यवाद म्हणतो. नक्की नक्की. मग आता हरेश गावंड खूप सारा चांगला क्रिकेट खेळतोय आणि स्टार सुद्धा, खास करून जितेच्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय आणि आजूबाजूचे जे त्याचे चाहता वर्ग आहे त्याच्या गळ्यातला ताईत बनलाय. मग हरेश गावंडचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आवडते खेळाडू कोणते, ऍज अ बॅट्समन, ऍज अ बॉलर किंवा ऍज अ ऑलराऊंडर, किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले आवडते खेळाडू ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन किंवा ऍज अ ऑलराऊंडर कोण आहेत? सर आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोलत तर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या, आणि टेनिस क्रिकेट बोलत तर सुशांत मुकल, विश्वजीत ठाकूर, आकाश तारेकर, योगेश पवार. जरूर हे खेळाडू तुझे आवडते. आणि आता पाहायला गेला जरूर अनाउन्समेंट झालेली आहे, पहिली बातमी जर असेल माहिती तर जरूर चर्चा करशील तू की खास करून महेंद्र सिंग धोनी इंडिया टीमचा पूल कप्तान आणि सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून खास करून संन्यास घेतलाय, म्हणजे निवृत्ती घेतली, रिटायरमेंट घेतली. तर या खेळाडूंबद्दल काय चर्चा करायचं किंवा या खेळाडूंकडून सुद्धा शिकण्यासारखं खूप सारं आहे, तर तुला काय वाटतं या खेळाडूंबद्दल, काय थोडस कमेंट करू शकतोस किंवा बोलू शकतोस? सर एमएस धोनी जर बोललात तर सर खूप मोठा खेळाडू आहे, त्याने आपल्या इंडियासाठी भरपूर काय केलंय, कारण चॅम्पियन ट्रॉफी बोललात, वर्ल्ड कप बोललात, टी ट्वेंटी वर्ल्ड कप बोललात, सर्व ट्रॉफी आपल्याला आपल्या टीम आपल्या इंडियाला जिंकून दिलं त्यांनी. तर त्याच्या मोठा खेळाडू आपल्या देशात अजून आतापर्यंत होणे नाही परत, कारण की भरपूर दिलाय रनिंग बिटवीन त्याचं पण त्याचं भारी आहे. सुरेश रैना तर त्याचं पण रनिंग आणि बिटवीन भारी आहे.
चांगले प्लेयर होते ते, अजून एक दोन वर्ष खेळले असते तर वर्ल्ड कप, अजून टी ट्वेंटी वर्ल्ड कप येणार आहे पुढल्या वर्षी, तर ते खेळले असते तर चांगलं वाटलं असतं अजून. नक्की नक्की. महेंद्र सिंग धोनी बद्दल चर्चा केली होती, नासिर हुसेन इंग्लंड संघाचा पहिला जुना खेळाडू, त्यांनी चर्चा अशी एक कमेंट सगळे ट्विट केला होता की त्या खेळाडूंना असे खेळाडू कालांतरात फक्त ठराविक बनत असतात, जसा कोहिनूर हिरा असतो तो कालांतराने मिळत असतो किंवा दिसतो लोकांना, तसाच महेंद्र सिंग धोनी त्याला भाग पाडू नका की आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्यासाठी. हे मला चांगलं कमेंट वाटली होती नासिर हुसेन. आणि खूप सारे असे खेळाडू रिकी पॉन्टिंगनी सुद्धा केली होती, त्यानंतर पाहायला लागला ऑस्ट्रेलिया संघाचे खूप सारे खेळाडू होते. हरेश जरूर तांत्रिक बिघाड होता, पुन्हा एकदा सेकंड पार्ट मध्ये साई प्रीत लाईव्ह प्रेझेंट बाय युवा जिगरबाद या शो मध्ये तुझं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. खूप साऱ्या गप्पा आहेत आणि जरूर चर्चा चालू होत्या ओपन स्पर्धेच्या. आता आपण बोलूया खास करून ओपन स्पर्धेमध्ये, खास करून तुमच्या विभागामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, त्यामध्ये सुशांत बोकल असू दे, योगेश पवार असू दे, संदीप घरत असू दे, बलवलीचा देव मात्रे असू दे किंवा ओंकार हरपाल असू दे, खूप सारे दिलीप पाटील वगैरे हे खेळाडू आहेत. हे खेळाडू असल्यानंतर मग त्यांच्याकडून खास करून त्या खेळाडूंबद्दल काय सांगू शकशील, किंवा तुझ्या खराब परफॉर्मन्स जर होत असेल मग वैयक्तिक तुला कसं समजवत असतात किंवा टीच करत असतात? सर वैयक्तिक बोलला तर कधी म्हणजे खराब परफॉर्मन्स झाला तर ते सांगत असतात की अरे काय नाही एक सिंग पसला दुसरा तू चांगला टाकू शकतोस. प्रत्येक दिलीप पाटील असेल, सुशांत मोकल तर प्रत्येक वेळेला माझ्या म्हणजे सोबत म्हणजे बरोबर म्हणजे असतो असा फील्डवर की अरे काय नाही होईल सर्व एक सिक्स पसला दुसरा आपण चांगला टाकण्याचा प्रयत्न कर, होईल कॅच आउट आउट घ्यायचा आपल्याला आउट होईल तो दुसऱ्या बॉलला असं सांगत असतो प्रत्येक वेळी. संदीप गरज असेल तो पण सांगत असतो, देव मात्रे असेल, देव मात्रे तर म्हणजे खूप म्हणजे एका समोरच्या प्लेअरला बॉलर असेल ना देव मात्रे म्हणजे खूप म्हणजे खूपच प्रोत्साहित करत असतो देव मात्रे की म्हणजे असं चांगली टाक चांगली टाक मस्त मस्त अशी म्हणजे चेअरअप करत असतो भरपूर. नक्की नक्की चांगला म्हणजे प्रतिसाद या खेळाडूंचा आहे. मग पाहायला गेला टीम तुझे जितू आई जिते टीम किंवा गावदेवी जिते टीम जी आहे त्या टीमचा सतत प्रदर्शन हा चांगला नसतो, कधी कधी बॅट पॅच मध्ये टीम असते, मग तेव्हा तुझ्या गावामध्ये कोणते असे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा टीम मधले कोण असे सिनियर खेळाडू आहेत हेड कोच म्हणून खास करून तुमचा कॉन्फिडन्स लेवल हे वाढवत असतात आणि तुम्हाला प्रत्येक वेळी चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये एक चांगलं मार्गदर्शन करत असतात? सर म्हणजे आमच्या गावचं सपोर्ट आमच्या क्रिकेटला भरपूर आहे, कुठं पण गेलो तरी आमच्या गावातील पब्लिक बोलला आमचे सपोर्टर बोलला खूप आहेत, ते आम्हाला म्हणजे जरी आमचा परफॉर्मन्स चांगला होत नसेल तरी ते सांगत असतात की काय नाही आपण पुढली टुर्नामेंट चांगली खेळू, ह्या टुर्नामेंट आपण नाही खेळलो चांगली तरी पूर्ण टुर्नामेंट चांगली खेळू असं सांगत असतात आणि खूप सपोर्ट करत असतात आणि असंच सपोर्ट करत असतात पुढे पण आम्हाला, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय आम्हाला म्हणजे आणि गावकरांचं मी धन्यवाद मानतो की प्रत्येक वेळी आम्हाला सपोर्ट करत असतात. नक्की नक्की खास करून म्हणजे सपोर्टर्स ते खूप चांगल्या गर्दीमध्ये असतात तुमचे. मग पाहायला गेलाच चांगली टीम सुद्धा आहे तुझी, मग कधी कधी अशा खूप साऱ्या अडचणी असतात किंवा एखाद अशी टीम असते किंवा खूप साऱ्या अशा टीम असतात की त्यांच्या समोर खेळताना एक वेगळा गेम प्लॅन बनवावा लागतो आणि त्या टीम समोर खेळताना खूप साऱ्या अडचणी येत असतात, अशी कोणती टीम आहे ज्याची खास करून रायव्हलरी झालेली आहे तुमची किंवा ती टीम तुला तुमच्या टीमला टफ खेळण्यासाठी किंवा टफ देत असते प्रत्येक क्षणी क्षणाला? सर टीम बोललात तर सुशांत मोकलची टीम आहे कलवा, त्या टीम सोबत सर आम्ही एक वर्ष होता असा की म्हणजे त्या टीमला आम्ही एक मॅच पण जिंकून दिली नव्हती, म्हणजे एका दुसरी मॅच जिंकत होते ते आमच्याशी आणि म्हणजे आम्ही प्रत्येक मॅच त्यांच्यासोबत जिंकत होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला त्यांनी असं म्हणजे हरवत गेले आम्हाला की त्यांच्यासोबत आम्ही एक पण मॅच जिंकलो नाही, म्हणजे लागली मॅच सुशांत मोकल की त्यांच्यासोबत आम्हाला खूप म्हणजे गेम प्लॅन करायला लागला, तर आम्हाला म्हणजे त्यांची टीम आहे ना ती म्हणजे खूप अवघड जात होती त्यावेळेला आणि आता सर आमची प्रॅक्टिस पण थोडी कमी पडत झाली आणि ग्राउंड गेले आमचं आता
ग्राउंड गोडाऊन झालेला आहे आमच्या ग्राउंडने आम्हाला खेळायला तरी पण आम्ही यावर्षी पण चांगला खेळलो खेळ केला आम्ही सर आणि कालव्यासारख्या टीमला पण आम्ही हरवत गेलो यावर्षी ते पण आम्हाला पण चांगलं खेळत गेले वर्षी नक्की नक्की खास करून खूप चांगला क्रिकेट आणि या ती टफ टीम मग आता पाहायला गेला चांगली फलंदाज सुद्धा आहे टॉप ऑर्डर किंवा मिडल ऑर्डरची फलंदाजी करण्यासाठी येतोय मग कोणता असा गोलंदाज आहे की खास करून त्याची गोलंदाजी तुला कठीण वाटते किंवा अडचण निर्माण करत असते कधी कधी तो तुझ्यावर भारी पडतोय कधी कधी तू त्याच्यावर फलंदाजीमध्ये भारी पडतोस असा कोणता गोलंदाज आहे असा गोलंदाज बोललात तर सर दीपक पाटील आहे आंबोली टीमचा तो म्हणजे लेफ्टी असल्यामुळे त्याची त्याची थोडी बॉलिंग खेळायला थोडी अवघड जाते आणि समजायला पण अवघड जाते तर वॉच करून खेळायला लागते त्याची त्याची बॉलिंगला तर त्याच्या बॉलिंगला थोडं म्हणजे खेळता वेळेस हे होतं थोडं नक्की नक्की आणि मग ऍज अ टू बॉलर खास करून तो फलंदाज तुझ्यावर हावी होत असतो आणि कधी कधी तू त्याच्यावर चांगला पेस किंवा चांगला कट चेंडू करत असतोस आणि तू त्याच्यावर अशी तुमची दोघांची रायव्हलरी असा कोणता फलंदाज आहे आणि तू गोलंदाज सर बोलायला लागला तर आमची जास्त टुर्नामेंट पेन मध्ये होत असल्याने आमच्या समोरची टीम आम्हाला जास्त करून कालवा टीम लागतोय आणि कालवा टीम मध्ये बोलला तर सुशांत मोकल हा एकच म्हणजे असा प्लेअर आहे की त्याला बॉलिंग टाकायला थोडी अवघड जातोय आणि कधी कधी मी पण त्याच्यावर थोडा हवी होतो आणि तो पण कधी कधी माझ्यावर जास्त सिक्स मारतो आणि चौकी मारतो तर आमची दोघांची रायवली थोडी चांगली होते नक्की नक्की खास करून आणि पाहायला गेलास तर चांगला तुझ्या टीमचा परफॉर्मन्स होत चाललाय खास करून मग खास करून आता सिनियर खेळाडू आहेत मग अजून कोणते तुझे असे टीम मध्ये जे खेळाडू आहेत जरी तुम्ही रिटायरमेंट घेतली किंवा सिनियर खेळाडू रिटायर झाले ते तुझी साथ देऊ शकतात आणि चांगला टॅलेंट आहे त्या खेळाडू त्यांची पण नावं आणि कसा परफॉर्मन्स करू शकतात आणि तुझ्या टीमला ज्या आज रोजी ज्या स्तरावर जितू आहे जिथे टीम आहे त्या स्तराला तो स्तर टिकून ठेवू शकतात सर असे भरपूर प्लेअर आहेत पण त्यांनी थोडी मेहनत करायला पाहिजे यंग प्लेअर आहेत अंडर 19 चे प्लेअर आहेत चांगले खेळतात बॉलिंग पण चांगले आणि बॅटिंग पण चांगले दोन तीन प्लेअर आहेत असे मयूर म्हात्रे असेल किंवा बंटी म्हात्रे असेल किंवा अजून दोन तीन प्लेअर आहेत ते चांगले खेळतात म्हणजे आम्ही जरी नसलो तरी पण ते चांगले म्हणजे खेळतील असे आम्हाला वाटते असे नक्की नक्की मग टीम म्हटली तर 11 खेळाडू आणि त्यानंतर सपोर्टर्स आणि खास करून चांगला प्रतिसाद तुमच्या प्रेक्षकांचा राहिला गेलाय मग तुला काय वाटतं तुझी टीम कोणत्या कॅटेगरीमध्ये ताकदवर आहे किंवा स्ट्रॉंग आहे खास करून बॅटिंग मध्ये आहे बॉलिंग मध्ये आहे की फिल्डिंग मध्ये आहे सर आमची टीम बोललं तर बॉलिंग अटॅक आमचा चांगला आहे कारण आम्ही भरपूर वेळा रन डिपेंड केल्यात 24 रन असतील किंवा 12 रन असतील भरपूर वेळा केल्यात मला एक टुर्नामेंट सांगायची कोणला टुर्नामेंट झाली होती आजीवली टीम सोबत आमची टुर्नामेंट होती तर तिथे सर आम्ही 4 ओव्हरमध्ये 24 रन काढले होते नाईट टुर्नामेंट होती ती 24 रन काढल्या होत्या आणि तिथे सर त्यांना आजीवलीचा सर बॅट्समन आहे लेफ्टी नाव नाही मला आठवत होता सुदर्शन गायकर तर त्याला मी सर मेडल वर टाकला होता हा सुदर्शन गायकर तो सर आधीच्या मॅच मध्ये 2-3 मॅच मध्ये 50 मारली होती सर एका 2 मॅच मध्ये 2 50 मारल्या होत्या आणि माझ्यासोबत मी त्या आमच्या टीम सोबत लागली मॅच तेव्हा मी त्याला मेडल वर टाकला होता आणि 24 रन त्यांना आम्ही डिपेंड केलं होतं ती मला आठवण राहील मॅच अजूनपर्यंत कारण 24 रन डिपेंड करा 24 बॉल्यात तर खूप म्हणजे कमी होत्या सर 24 बॉल 24 डिपेंड करायला तर आम्ही ते त्यांच्या सोबत केलं आणि ते पण पनवेल बॉल मध्ये केलं नक्की नक्की तो चांगला तुमचा खास करून गोलंदाजीचे जास्त स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग तुला वाटतोय मग का पाहायला गेल्यास 2020 किंवा 2021 मध्ये जर मग प्रेक्षकांची मन जिंकायची असेल तर गोलंदाजीच नव्हे जर तेवढ्याच ताकदीचा आदर टीम तुमच्या समोर लागली तर चांगला टोटल उभा करू शकतात मग फलंदाजीमध्ये चांगला प्रदर्शन करण्यासाठी पुढच्या वर्षी काय मेहनत करून पुन्हा एकदा प्रेक्षकांची तेवढ्या आज रोजी यावर्षी जेवढ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद किंवा मन जिंकून खास करून तुम्हाला प्रतिसाद आहे
तुमच्या गावचा किंवा आजूबाजूचे खूप सारे गाव आहेत तालुक्यामधल्या, मग का कसा प्रदर्शन चांगला होण्यासाठी बॅटिंग मध्ये अजून बदलाव करू शकतो किंवा बदल करून चांगले पुन्हा एकदा टीमला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करा? सर तसं बोललं तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. क्रिकेटर प्रत्येक क्रिकेटर आणि प्रत्येक गावच्या टीमला प्रॅक्टिस महत्वाची आहे. त्यामुळं आमच्या आता आमच्या गावात ग्राउंड नसल्यामुळं आता आमची प्रॅक्टिस जास्त होत नाही. त्यामुळं बॅटिंग बोललं तर बॅटिंग पण करायला बोललं तर प्रॅक्टिसची गरज असते आणि प्रॅक्टिस पण होत नाही. त्यामुळं बॅटिंग करण्यासाठी आम्हाला बाहेर गावच्या ग्राउंडवर जायला लागते. त्यामुळे सर्वच जर एकत्र भेटत नाही सर, त्यामुळे समजत नाही कोण कशी बॅटिंग करते. त्यामुळे पुढल्या वर्षी अजून प्रयत्न करू की एकत्र खेळू आणि ग्राउंड कुठेतरी बनवू आम्ही आणि बॅटिंग थोडे स्ट्रॉंग करू. नक्की नक्की. म्हणजेच जिते टीम ही कारण सांगत नाही, डायरेक्ट स्वतःच चांगला प्रदर्शन करण्यासाठी खास करून प्रॅक्टिस वर निर्भर असते आणि ती प्रॅक्टिस होणं महत्वाचं आहे. आता जरूर प्रश्न असे असतील की शॉर्ट फॉर्म मध्ये उत्तरे येतील ती, आणि जरूर ते शॉर्ट फॉर्म जे प्रश्न असतील. मग पाहायला गेलास मैदानावर म्हटलं गेल्यानंतर पंच म्हटल्यानंतर न्यायाधीश, आणि तो पंच तुला खास करून आवडतो. जरी जितवाई जिते टीम किंवा गावदेवी जिते टीम त्याची जरी फेमस असली तरी त्यांचा डिसिजन जो आहे तो चांगलाच आहे आणि खास करून तुला तो आवडतो अंपायर. असा अंपायर कोण? सर माझं बोलायचं राहून गेलंय. अंपायरच्या सोबतच सांगतो मी, कारण की ते अंपायरच आहेत. जय पवार सर आहेत कल्याणचे, त्यांचं मला सांगायचं राहिलं की त्यांनी मला रत्नवासाठी चान्स दिला यावर्षी. त्यांनी मला त्यांचं धन्यवाद म्हणेन प्रथम जय पवार सरांचं, आणि ते मला अंपायरिंग पण त्यांची खूप आवडते जय पवार सरांची. नक्की नक्की. जय पवार खास करून पेन विभागामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले पंच आहेत ते जय पवार, आणि तदनंतर जरूर असा आवडता डीजे, कारण तुमच्या गावातला सुद्धा डीजे मास्टर खूप चांगले डीजे ऑपरेटिंग करत असतो खास करून, आणि तदनंतर ठिकठिकाणी प्रत्येक विभागामध्ये खूप वेगवेगळे डीजे ऑपरेटर आहेत. किंवा पेन विभागामधला कोणता असा डीजे मास्टर की त्याचं संगीत तुला आवडतं आणि एक स्फूर्ती येते किंवा मजा येते त्याची गाणी ऐकल्यानंतर? सर आमच्या विभागात बोललात तर आमच्या टीम मध्ये खेळतो तो प्लेअर रामचंद्र ठाकूर म्हणून आहे, सिनियर प्लेअर आहे आमचा. आम्ही डीजे पण आहे आणि तो पण डीजे चांगला वाजवतो आणि त्याचा डीजे मला गाणे ऐकायला खूप मजा येते ग्राउंडमध्ये. नक्की नक्की. मोठमोठ्या स्पर्धा तो कव्हर करत असतो आमचा मित्र रामचंद्र, खास करून राम डीजे खास करून म्हणून ओळखला जातो त्याला, आणि चांगल्या डीजे ऑपरेटिंग आणि जितू आहे जिते संघामध्ये चांगला खेळ करत असतो आणि आपल्या गावासाठी नेतृत्व करत असतो. मग तदनंतर पाहायला गेलास तर मैदानामध्ये या गोष्टी तर असणं जरुरीचं असते, परंतु पाहायला गेलात तर खेळाडू कक्षामध्ये किंवा जे आयोजन असतं त्याला चालचंद लावण्याचं काम कोण करत असतं? तर तो ऍज अ अँकर किंवा ऍज अ समालोचक, तुझा ऍज अ समालोचक किंवा आवडता अँकर कोण, की त्याचे शब्द कानावर पडल्यानंतर चांगला परफॉर्मन्स होतो किंवा तुमच्या टीमसाठी लकी समालोचक म्हणून त्याला ओळखला जातो आणि त्याचं समालोचन तुला खास करून वैयक्तिकरित्या आवडतं? समालोचन बोललात तर सर रोशन पाटील सर आहेत ताऱ्याचे. त्यांचं समालोचन असं आहे की समोरच्या म्हणजे खेळता वेळेस समोरच्या प्लेअरला असं प्रोत्साहित करतात ते की म्हणजे अंगात एवढा जोश येतो की चांगलं. त्यांची कॉमेडी मला भरपूर आवडते आणि तुमची पण सर आवडते कॉमेडी. नक्की नक्की. माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्या खेळाडूंचा मी चाहता आहे, तर धन्यवाद. आणि रोशन पाटील म्हटलं तर ताऱ्याचा एक जबरदस्त समालोचक आणि खूप साऱ्या स्पर्धा कव्हर करत असतो, चांगलं मराठी शुद्ध आणि एकदम प्लेन समालोचन आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या शैलीचं समालोचन असतं. जरूर तू पण तुमचा चाहता आहे आणि जरूर चर्चा करूया या शो बद्दल, खास करून साईप्रीत लाईव्ह प्रेझेंट बाय युवा जिगरबाज हा शो आहे. या शो बद्दल काय सांगू शकशील? खूप साऱ्या खेळाडू सिनियर खेळाडूंच्या इंटरव्ह्यू चालू आहेत, परंतु आमच्या शोच्या माध्यमातून खास करून जे खेळाडू माहीत नाहीत, हरेश गावण हा आत्ता माहीत व्हायला लागलाय कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत होत चाललाय. आमच्या शोचा एवढा ध्येय होता की खास करून तलागलात राहणारा किंवा गावाखेड्यात शहरा ठिकाणी गल्ली ठिकाणी ज्या मेन टीम मध्ये खेळतोय परंतु त्या खेळाडूला समोर आणण्याचं काम कोणी करत नाही, परंतु आमच्या शोच्या माध्यमातून केलं जातं. या शो बद्दल काय बोलू शकशील?
आणि या शोला किती प्रतिसाद मिळायला हवा? सर प्रथमतः मी संदेश शेळके दादा साहित्यिक लाईव्हचे ऑनर आहेत, त्यांचा मी प्रथम धन्यवाद मानेन की त्यांनी मला बोलण्याचा चान्स दिला. कारण की आणि त्यांनी चांगली राबवली, त्यांनी प्रत्येक खेळाडूला समोर येण्याचं गरज आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या भावना व्यक्त करण्याचा धन्यवाद मिळेल. आणि तुमचं पण साईट लाईव्ह धन्यवाद मिळेल की मला बोलण्याचा चान्स. नक्की नक्की. खास करून अजून एक दोन प्रश्न आहेत की खूप सारे खेळाडू आहेत जे तरुण खेळाडू आहेत की एक दोन मॅच खेळल्यानंतर खूप सारे स्वतःला स्टार समजत असतात किंवा एक दोन मॅच मध्ये चांगला प्रदर्शन केल्यानंतर स्वतःला ग्रेट समजत असतात की माझ्याशिवाय टीम चालू शकत नाही. परंतु हरेश गावंड जो आजच्या स्तरावर बनलाय ते असे दुःख सुख झेलून किंवा सिनियर खेळाडूंचे बोल ऐकल्यानंतर आज रोजी हरेश गावंड उच्च स्तरावर आहे, मग त्या खेळाडूंना कसं सांगू शकशील की एक दोन मॅचेस खेळल्यानंतर सिनियर खेळाडूंशी किंवा स्वतःला ग्रेट समजू नका, त्यांना काय सांगू शकशील की क्रिकेटमध्ये जर मोठं बनायचं असेल तर क्रिकेटला किती सन्मान द्यावा लागतो आणि सिनियर खेळाडूंना कशी शिकवण घ्यावी लागते? सर यंग प्लेअरना मी एकच सांगेल की मी पण कधीच क्रिकेटमध्ये करू नका, कारण की मी पण करणारा खेळाडू नेहमी खालतीच असतो. तर मी दोन तीन वेळा बघितले यंग प्लेअरांचं काय होतं, एक दोन टुर्नामेंट खेळलं की ते स्वतःला म्हणजे समजतात की आमच्याशिवाय टीम नाही, कारण की आणि ते सिनियर प्लेअरांचे रिस्पेक्ट करत नाही. ते सांगित ते बोलले की हा प्लेअर दुसऱ्या टुर्नामेंटला सांगितलं की हा शॉट खेळायला नाही पाहिजे, तो शॉट खेळायला पाहिजे, तर त्यांना पण ते उलट सुलट करतात. ते तसं करू नका यंग प्लेअरांनी, एकच सांगेन मी पण करू नका, कारण सिनियर प्लेअरांचं पण रिस्पेक्ट करा तुम्ही. मी पण करू नका, मी पण केल्याने क्रिकेट खाली येतो, एवढंच सांगेन. नक्की नक्की. खास करून हा चांगला संदेश होता, मी पण अहंकार क्रिकेटमध्ये नाही, कारण अहंकार रावणाला सुद्धा झाला होता आणि रावण सुद्धा उद्ध्वस्त झाला. म्हणून क्रिकेट असे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, अहंकार करू नका. कॉन्फिडन्स इज अ गुड, ओव्हर कॉन्फिडन्स इज डेंजरस इन अवर लाईफ, असंच मळ आहे ती. आणि ओव्हर कॉन्फिडन्स करू नका आणि स्वतःचा ग्रेटपणा दाखवू नका, मन मिलावू आणि चांगल्या रीतीने जर क्रिकेट खेळला कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी खेळलात किंवा राहिलात तर ओव्हर कॉन्फिडन्स किंवा स्वतःवर ग्रेटनेस समजू नका, कारण तुमच्या नंतर येणारी पिढी ही तुमच्या नंतर ग्रेटच असेल हे समजा. आणि क्रिकेटमध्ये नाव कमवायचं असेल तर जरूर सिनियर खेळाडूंचं ऐकणं हे महत्वाचं असतं, कारण त्यांच्याच शिकवणीमुळे आपण ग्रेट खेळाडू होऊ शकतो. आणि खास करून आता जरूर चर्चा करेन की खास करून आमच्या शो मध्ये खूप साऱ्या जणांच्या कमेंट आल्या होत्या किंवा पर्सनल मेसेज यायचे की हरेश गावंडची इंटरव्ह्यू कधी होईल. आता इंटरव्ह्यू झाली, खूप साऱ्यांचे मेसेज सुद्धा तुला येतील पर्सनली आणि मला पण सुद्धा पर्सनली की चांगली इंटरव्ह्यू झाली. तर हे जे तुला तुझे चाहता वर्ग आहे ह्यांना काय बोलू शकशील किंवा कसा संदेश शुभेच्छा कशा देऊ शकशील? सर शुभेच्छा तर मी माझं एक सर बोलायचं राहून गेलो सर. टुर्नामेंट तिथं पण असल्या ना सर, माझ्यासोबत एक व्यक्ती असतो सर साईचा सर वैभव मोतल, तो कुठं पण टुर्नामेंट असली ना सर की मला कॉल करतो की अरे कुठं मॅच आहे चल आपण जाऊ, तर तो माझ्या कुठं पण म्हणजे कुठं पण सोबत असतो, कुठं पण जाऊ दे तर माझ्या सोबत असतो, तर त्याचा मी धन्यवाद मान, कारण की तो मला कुठं पण गेला ना सर एक रुपयाचा पण खर्च करून देत नाही. आमची मॅच असली किंवा कुठली पण मॅच असली ना स्वतः बोलेल की चल अरे मी आहे सोबत तुझ्या, ट्रॅव्हलिंगचा नाही विचार करत, कुठला विचार करत नाही, तू मला नेहमी सोबत घेऊन जातो कुठं पण मॅचला, तर त्याचा मी धन्यवाद मानतो. नक्की. आणि आम्ही तुझं सुद्धा साईप्रीत लाईव्ह प्रेझेंट बाय युवा जिगरबाज या शो आणि या आमच्या साईप्रीतच्या टीमच्या माध्यमातून आमच्या शो मध्ये तू जॉईन झाला, चांगला तुझ्याशी बोलून आणि चांगला आमच्या समोर कन्व्हर्सेशन केलंस त्याबद्दल तुझा धन्यवाद. आणि तुझा क्रिकेट करिअर हा मोठा होत जाओ, चांगल्या क्रिकेटमध्ये नाव कमव, जे स्वप्न राहिलंय तुझ्या काही स्पर्धा आहेत किंवा दुबई कतारची जी वारी जे स्वप्न राहिले ते पूर्ण हो, हीच बाप्पा चरणी ईश्वर चरणी, कारण आता काही दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जरूर गणपती बाप्पाचं आगमन होईल आणि तो सण एकदम मजेत आणि आनंददायी हो. आणि हा कोरोनाचं जे सावट आहे
ते बाप्पा आपल्या घरात आल्यानंतर ते कोरोनाचं सावट जाईल आणि त्या विषाणूला मात दिली जाईल बाप्पांच्या माध्यमातून. असंच आपण करूया आणि क्रिकेट हा चांगलाच बहरत जाऊ आणि क्रिकेटमध्ये खूप सारा चांगला क्रिकेट खेळत आहे आणि चांगलं प्रॅक्टिस करतो, स्वतःला फिट ठेवण्याचं काम करतो. तर तुझ्या ज्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो. ईश्वर चरणी बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना करू आणि या शो मध्ये जोडल्याबद्दल तुझा पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर. आणि खास करून आजसाठी आणि या शो मध्ये शो बद्दल हा तुला चांगला म्हणजे चांगलं वाटलं आणि आम्हाला सुद्धा चांगलं वाटलं आमच्या सोबत चर्चा केल्याबद्दल. आणि तुला असंच म्हणेन की आजच्यासाठी इथेच थांबूया. कधीतरी पुन्हा एकदा आपली चर्चा सत्र होईल, कधी पुन्हा एकदा आपण कुठेतरी मैदानावर भेटू आणि स्पर्धा ह्या होतच राहतील आणि आपली गाठभेट होतच राहतील. असंच प्रेम राहू द्या सर्व प्रेक्षकांचा हरेश्वर आणि आमच्यावर. त्याबद्दल या शो मधून पुन्हा एकदा आम्ही तुझ्यापासून धन्यवाद करू आणि आता आपण इथेच पूर्णविराम देऊ. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक आभार आणि शुभ रात्री, गुड नाईट, शब्बा खेर आणि आदाब. थँक्यू सर. धन्यवाद.